सातव्या राज्यस्तरीय हॉलीबॉल फार्माच्या हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आवर्जून उपस्थित असलेले औषाचे अतिशय कर्तव्यदक्ष तहसीलदार सूर्यवंशी साहेब, विद्यापीठाचे क्रीडा संचालक परिहार साहेब, ज्यांनी या संस्थेचं छोटंसं रोपटं लावून आज वट वर्कशॉप रूपांतर केलेलं आहे, असे संस्थेचे धाराशिव परिवार, कापसे परिवार, बनकर साहेब, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले या कॉलेजचे सर्व विद्यार्थी, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इतर महाविद्यालयातून आलेले सर्वच विद्यार्थी यांचं मी सर्वप्रथम लातूरकरांच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो। येणारे दोन दिवस हे जन्मभर आपण आठवणी ठेवण्यासारखे आहेत। खेळाच्या माध्यमातून, या सांस्कृतिक रंगारंग कार्यक्रमाच्या माध्यमातून जे काही आपण पाहतो, जे काही आपण वागतो, ती भविष्यातली आपली शिदोरी असते। गेल्या दीड तासापासून एवढं ऊन असताना सुद्धा आपण जी आपलं 100% या ठिकाणी देत आहात, त्याबद्दल सर्वच विद्यार्थ्यांचे मी आभार व्यक्त करतो। गेल्या 10-15 वर्षापूर्वी इथं काय होतं आणि आज या धाराशिवे आणि कापसे परिवाराने यामध्ये काय रूपांतर केलंय याचं वर्णन करणं खरं तर शब्दामध्ये शक्यच नाही। लातूर शहरामधील नामांकित संस्थांना पाठीमागं सोडावं असं नेत्रदीपक कार्य या ठिकाणी या कुटुंबानं उभं केलेलं आहे। त्याबद्दल मला या कुटुंबाचा, या परिवाराचा, या संस्थेतील कर्मचारी, प्राध्यापक वर्ग, प्राचार्य यांचा सार्थ अभिमान आहे। ज्या पद्धतीनं आपण ही संस्था या ठिकाणी उभी केलेली आहे आणि एका ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीनं आपण या ठिकाणी देशाचं भविष्य हे विद्यार्थी घडवतात, त्याबद्दल मी पूर्ण संस्थेच्या सर्वच प्राध्यापक, प्राचार्य, कर्मचारी यांचे आभार व्यक्त करतो। येणाऱ्या 2 दिवसामध्ये आपण आपलं 100% द्याल आणि एका खेळाडूवृत्तीचं या ठिकाणी आपण दर्शन घडवाल। खेळामध्ये हार जीत होत असते, पण या ठिकाणी येऊन आपण लातूरकरांची 100% मने जिंकून चाललात एवढं मी नक्की सांगणार आहे। लातूर शहरामध्ये धाराशिव साहेब एवढे संस्था आहेत, पण या कोविड महामारीमध्ये आम्ही शहरात फिरतोय, तहसीलदार साहेब जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये फिरत आहेत, पण कुठल्याही संस्थेनं एवढं नेत्रदीपक असं कार्य उभं केलेलं मला तर पावलं नाही। कोविड महामारीमधून आपण बाहेर निघत असताना विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञान तर मिळेलच, पण त्यासोबत त्यांच्या इतरही कलागुणांना वाव मिळावा म्हणून जे शिवलिंगेश्वर फार्मा संस्थेनं आज या ठिकाणी हॉलीबॉलच्या स्पर्धा आपण आयोजित केलेल्या आहेत, त्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो। पुन्हा एकदा बाहेरून आलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे स्वागत करून मी माझे 2 शब्द संपवतो। आम्हाला या ठिकाणी बोलवलात, मान सन्मान केलात, आमचा सत्कार केलात, त्याबद्दल संस्थेचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। अचूक अशा शब्दामध्ये आपण या अलमला नगरीचा तुलना लातूर शहराशी केली, त्याबद्दल खरंच आम्हाला हे अभिमानास्पद वाटतंय सर। आपण या ठिकाणी संस्थेप्रती स्नेह व्यक्त केला, त्याबद्दल परत एकदा हार्दिक आभार व्यक्त करतो। यानंतर एक सांगायचं म्हणजे 7व्या राज्यस्तरीय फार्मावाली कप हा नुसता फार्मावाली कप नाही सर, या फार्मावाली कपमध्ये आपण प्राईज पण ठेवलेले आहेत। पहिलं प्राईज आहे 15,111 रुपये, दुसरं प्राईज आहे 11,111 रुपये आणि तिसरं प्राईज आहे 7,111 रुपये। हे सर्व संस्थेनं कोणत्या शासनाच्या अनुदान न घेता
कोणत्या विद्यापीठाचा अनुदान न घेता हे संस्थेच्या माध्यमातून संस्थेने दिलेला आहे त्याबद्दल उपस्थित मान्यवरांना या प्रसंगी सांगू इच्छितो। यानंतर सर्वांचे लाडके आम्हा क्रीडा विभागाचे स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे शारीरिक शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक मान्य श्री विठ्ठल सिंगजी परिहार सर या प्रसंगी आपल्याला मार्गदर्शन करतील। मी सरांना विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं। धन्यवाद सर। एका मागच्या दोन वर्षा नंतर एवढा आनंदाचा क्षण आज आम्ही उपभोगतो आहे सर। श्री शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी यांनी या फार्मा वॉली कपचं जे आयोजन केलेलं आहे, खरं म्हणजे मी आयोजकांची क्षमा मागतो की मला थोडासा वेळ झाला आणि आपण मला समजून घ्या। मित्रांनो, तुम्ही समोर बसलेले आहात, तुम्ही समोर बसलेल्या विद्यार्थ्यांची काय अवस्था असते आणि ते दुपारचे 12 वाजता आय कॅन अंडरस्टँड दिस, परंतु सर अंगण दाखवते घराची कळा किंवा घर कसं असते। आज पहिल्यांदा या महाविद्यालयात मी आलो आणि या महाविद्यालयातील एकंदरीत या विद्यार्थ्यामधला जोश पाहिला, यांचे हसरे चेहरे पाहिले, यांचे चिअरफुल चेहरे मी जे पाहिले आणि ज्या आनंदाने यांनी आज हे दोन वर्षानंतर असे मला चेहरे पाहायला मिळाले। मी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धेमध्ये सहभागी झालो आणि आयोजनही केलेलं आहे, परंतु जो जॉय जो आनंद आज मला इथे मिळाला यापूर्वी मला कधीही मिळालेलं नव्हतं सर। फार्मसी कॉलेजमार्फत आयोजित या फार्मावाली कपच्या उद्घाटन समारंभाचे जे प्रमुख आहेत आता एकेकाचे नाव घेत नाही सर, कारण मुलं तापले म्हणजे तापली। खरंच सर अत्यंत आनंद झालेला आहे। मागच्या दोन वर्षापासून धाराशिव सरांची मला त्यांची विनंती होती की आपण इथं यावं सर, आमच्या स्पर्धा पाहाव्या, परंतु कार्य खूप असते सर विद्यापीठामध्ये। शेवटी योग आला आणि हा स्वर्णयोग आला असं मला वाटते सर। या पद्धतीनं इथले विद्यार्थी, इथले शिक्षक, इथले कर्मचारी यांची बिहेवियर मी पाहिलं, ते एक कर्मचारी सगळ्या मुलांना पाणी द्यायले सर, म्हणजे या प्रांगणामध्ये शिक्षणाचं जे उद्दिष्ट आहे ऑलराऊंड डेव्हलपमेंट ऑफ ए स्टुडंट, म्हणजे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करून त्याला या देशाचा चांगला नागरिक करणं हे शिक्षणाचा उद्देश आहे आणि हा शिक्षणाचा उद्देश पूर्ण झालेलं मला इथं दिसून आलं। एक विनंती करतो सर या निमित्तानं की माननीय महामहिम राज्यपालांच्या क्रीडा महोत्सवाच्या स्पर्धा पुढच्या वर्षी आपल्या विद्यापीठात होणार आहे आणि त्या विद्यापीठाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी आपला जो चमू होता, आपला जो संघ होता ज्यांनी एवढं सुंदर असं प्रदर्शन केलेलं आहे, या संघाला मी आजच इथं आमंत्रण देतो सर आणि यांचा येण्या जाण्याचा सगळा खर्च हा विद्यापीठामार्फत होईल हे मी कुलगुरू साहेबांना आज संध्याकाळी सांगून टाकतो सर। आपण मला इथं बोलवलात, खूप काही बोलण्यासारखं आहे, मात्र आता खेळाडू खेळायसाठी इच्छुक आहेत। मी सर्वप्रथम सगळ्या आयोजकांना शुभेच्छा देतो। एक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धाचं आपण इथं आयोजन केलेलं आहात, आपण खरंच या आयोजन हे व्यवस्थितपणे केलेलं आहे। जेवढ्या महाराष्ट्रातून संघ आलेले त्यांची राहायची व्यवस्था मी ऐकलं, माझी गाडी खराब झाली होती, बसमध्ये आलो, लातूरपासून इथं एवढ्या विद्यार्थ्यांना आणणं आणि आत्मीयतेनं आणणं, त्यांना जसं काय आपल्या घरामध्ये लग्न एक पाहुणा यायला या पद्धतीनं तुमच्या स्टाफनं ट्रीटमेंट दिलेलं आहे, त्याबद्दल मी तुमचं आयोजकांचा आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो। इथं बोलून मला दोन शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल परत एकदा आभार व्यक्त करून आणि आमंत्रण पक्कं समजा। आणि सर आणखीन एक विनंती करतो की पुढच्या वर्षीच्या व्हॉलीबॉल स्पर्धासुद्धा इथं आपण घेऊत, इंटरझोन स्पर्धा, त्यासाठी कृपया आपण ते देऊन टाका। परत एकदा सगळ्यांचं अभिनंदन करतो, खेळाडूंना सांगतो की तुम्ही खेळ स्पोर्ट्समन स्पिरिटनं हे खेळ खेळा, योग्य पंचांच्या निर्णयाचा आदर करा आणि परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देऊन थांबतो। मला इथं बोलून माझा जो सन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दल मी क्रीडा विभागाच्या वतीने, माझ्या वैयक्तिक विभागाच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। मागच्या 2-3 वर्षापासून आमची इच्छा होती की आपण या कार्यक्रमासाठी आवर्जून यावं आणि आज तो योग आला, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला पुढचं एक टार्गेट दिलात सर, राज्यस्तरीय विद्यापीठाचा राज्यस्तरीय फार्मावाली कप अरेंज करण्याचं टार्गेट आम्हाला दिलात। आम्ही हे टार्गेट लिलिया पार करू सर असं माझ्या सर्व सहकाऱ्याच्या वतीने मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो। हा फार्मावाली कप सक्सेस करण्यामागं, यशस्वी करण्यामागं इथल्या प्रत्येक ना प्रत्येक सदस्याचं काम आहे सर। ऑफिसमधल्या स्टाफपासून ते संस्था चालकापर्यंत
सर्वजणत अशी अतिशय मेहनतीनं एकजुटीनं चांगल्या प्रकारे या ठिकाणी मदत करतात, त्यालाच एक साथ म्हणून या स्पर्धेचे स्पॉन्सर बनकर सायंटिफिक प्रायव्हेट लिमिटेड लातूर, सिद्धेश्वर सर्व्हिसेस अवसाल, श्रीनाथ मेडिकल लातूर, प्राची डिजिटल लातूर, बोरा युनिफॉर्म लातूर, शैलेश इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स लातूर, नक्षत्र ग्लास अँड ॲल्युमिनियम इंडस्ट्रीज लातूर, के ग्राफिक्स लातूर यांचंही आम्हाला या प्रसंगी योगदान लाभतं। त्याबद्दल उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की आपण या स्पॉन्सरचंही या ठिकाणी शब्दसुमनाने टाळ्या वाजून हार्दिक स्वागत करावं। मित्रांनो, वळूयात आभार प्रदर्शनाकडं। यानंतर या कामाचा आभार